तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर आजची माझी रेसिपी आहे, तर हे बघा, झिंगा बटेटा हा कोळंबीचा प्रकार आहे। कोळंबी सुकवून त्याला करदी भरतात। तर मी झिंगा बटाटा बनवणार आहे, त्यासाठी मी इथे दोन बटाटे कापून घेतले आहे, दोन ते तीन कांदे चिरून घेतले आहे, एक टॅमॅटो लागेल मोठा, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि अद्रक लसूण, कोथिंबीरची थोडीशी पेस्ट आहे, सुकीच वाटली आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपी करायला घेऊया। इथे मी कढई तापवायला ठेवली आहे, गरजेनुसार तेल टाकून घेत आहे। तेल तापलं आहे, मी हे झिंगा तळून घेत आहे जाडी सुकट, पटकन काढून घ्यायची नाहीतर खाली जळते। तळली की त्याचा वाला वाईसपणा निघून जातो आणि भाजी छान टेस्ट येतो। सर्व झिंगे मी काढून घेते। गरम तेलात कढीपत्ता टाकून घेऊया आणि हा चिरलेला कांदा। कांदा थोडा फ्राय करून घेऊ आणि बटाटा याच्यातच टाकणार आहे मी तेलामध्ये, बटाटा तो पण फ्राय होईल। कांदा बटाटा दोन्ही एकत्र फ्राय करून घेते। आता याच्यामध्ये मी थोडीशी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेत आहे, तीही तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया। बटाटा आणि कांदा पेस्ट टाकून छान फ्राय झाला आहे। आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया, थोडीशी कोथिंबीर, सर्व एकजूट करून फ्राय करून घेऊया। मसाले टाकून घेऊया, थोडीशी हळद, गरजेनुसार लाल तिखट, थोडासा धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, एक ते अर्धा चमच, सर्व एकत्र करून घेऊया। आणि हे झिंगे सुद्धा मी आता याच्यातच टाकत आहे, जेणेकरून झिंग्याची चव सर्व मसाल्यांना लागेल, कांदा बटाटा टोमॅटो सर्वांना। थोडं पाणी टाकून घेऊया आपण, थोडस मीठ टाकून गरजेनुसार याला आपण छान शिजवून घेऊया। मला पातळ घट्ट कसं पाहिजे तसंच तुम्ही पाणी टाका। चपाती संघ, भाकरी संघ दोघांसंघही खाता येईल, खूप छान लागते ही भाजी। दोन रस जास्तच जातात झिंगे असल्यामुळे, तोंडाला चव नसेल, रोज तेच तेच खाऊन कंटाळ येत असेल तर ही रेसिपी नक्की बघा आणि करून बघा, खाऊन बघा कशी लागते, खूप छान लागते। एक दोन मिनिटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया, झाकण काढून बघूया आपण। खूप छान झाली झाकण ठेवल्यामुळे, हे बघा कांदा बटाटा दोन्ही शिजला आहे, चेक करून बघूया। हे बघा बटाटा शिजला आहे, मला एवढाच रस्सा ठेवायचा। तर हे बघा किती छान बनली भाजी, स्मेल कम खूप छान येतोय भाजीचा, खूप टेस्टी टेस्टी लागते ही भाजी। तर तुम्हाला माझी झिंगा बटाटा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, खूप सोपी आहे ही रेसिपी। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।